राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीला अचानक भेट दिली. रोहित पवार पहाटे 4 वाजता APMC मधील भाजी आणि फळ मार्केटमध्ये पोहोचले आणि तेथील उपस्थित शेतकऱ्यांशी बातचीत केली. त्यांच्या अडचणी काय त्यांना सतवत आहेत ते समजून घेतले. यावेळी रोहित पवार यांनी माथाडी कामगार तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. केंद्राने राज्यावर कृषी कायदे लादले असले तरी महाराष्ट्रातील सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल असा विश्वासही रोहित पवार यांनी यावेळी बोलून दाखवला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही पाहतो क्वालिटी आहे ना, हिरवी पिवळी असं दुकान तुमचं आहे. व्यापारी व्यापारी